शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान भलेही सिनेमांमध्ये जास्त दिसला नसेल, पण आता काही दिवसांपासून तो ड्रग्सच्या प्रकरणांमुळे भयंकर चर्चेत आलाय. आता मी काही सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याचे इत्यंभूत अपडेट्स मिळतच असतील, कारण जबाबदार भारतीय माध्यमांनी असा कोणताच अँगल ठेवलेला नाही ज्यामुळं आर्यन खानची ही केस सैल सुटेल. पण या सगळ्यात काही कमी महत्त्वाच्या बातम्या द्यायच्या राहून गेल्यात, त्याच या बातम्या बघूयात. नमस्कार, मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर वेळ न दवडता बघूया पहिली बातमी. बातमी आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या अतिवृष्टीची. तर मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. शेतकऱ्यांची काढणीला आलेली उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. जूनपासून 28 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात तब्बल 25,98,213 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बाधित कुटुंबांची संख्या 31,40,000 इतकी आहे. पंचनाम्याचा आणि नुकसान भरपाईचा विषय आल्यावर मात्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असेल सातत्यानं नियमांवर बोट ठेवून नुकसान भरपाई टाळणाऱ्या विमा कंपन्या असतील आणि टोलवा टोलवी करणारे केंद्र व राज्य सरकार असेल, हे सगळेच आपल्यापर्यंत कधी पोहोचणार या संभ्रमात सध्या शेतकरी आहे. दुसरी बातमी आहे लखीमपूर खेरी येथून. लखीमपूर खेरीचे 2 वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपूर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचा विरोध शेतकरी करत होते, मात्र याच दरम्यान झालेल्या दंग्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. यात 4 शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की मिश्रा यांचा मुलगा ज्या SUV मध्ये बसला होता त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे 5 सदस्यीय शिष्टमंडळ लखीमपूरला भेट देणार होते, मात्र उत्तर प्रदेश सरकारनं त्यांना प्रवेश परवानगी नाकारली. तर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना UP पोलिसांनी अटक केली. सीतापूरच्या PSEच्या गेस्ट हाऊसमध्ये 30 तास ठेवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तिसरी बातमी आहे गॅस दरवाढीची. देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ दर दिवसाला होतेच आहे आणि यात काही नवीन राहिलं नाही, पण आता घरगुती गॅस दरवाढ सुरू झाली आहे. दरवाढ ही जानेवारी महिन्यात 694, फेब्रुवारी महिन्यात 789, मार्च महिन्यात 819, एप्रिल मे जून आणि जुलै महिन्यात 834.50, ऑगस्ट महिन्यात 865, सप्टेंबर महिन्यात 884.50 अशी आहे. लॉकडाऊनमध्ये आधीच कामधंदा नोकऱ्या गेल्या आहेत, त्यात गॅसची भाववाढ व महागाई करून सरकार सामान्य लोकांचा अंत पाहत आहे का? गॅसच्या भाववाढीमुळे सामान्यांनी आता चुली पेटवायच्या का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. चौथी बातमी आहे पॅन्डोरा पेपर्सची. ICIJ या संस्थेनं गौप्य स्फोट केला आहे की भारतातील काही श्रीमंत लोक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून टॅक्स चोरी करत आहेत. या पेपर्समध्ये 380 भारतीयांची नावं आहेत आणि त्यातली 60 नावं हे काही प्रमुख लोकांची आहेत. त्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचं नाव देखील असल्याचा खुलासा या संस्थेनं केला आहे. या सर्व लोकांचे पुरावे गोळा केले असून आगामी काळात एक एक करत सर्व लोकांची माहिती जगासमोर आणली जाईल, असा गौप्य स्फोट या संस्थेनं केला आहे. आणि आता पुन्हा एकदा वळूया ड्रग्ज प्रकरणाकडे. तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर NCBच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि आर्यन खानला ताब्यात घेतलं. या क्रूजवर केलेल्या छापेमारीत 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम MD, एस्टसीच्या 22 गोळ्या, 21 ग्रॅम चरस जप्त केलं आहे. पण याआधी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर महसूल गुप्तचर विभागानं गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत तब्बल 2,988 किलोग्रॅम म्हणजे 3 टन हेरोईन ड्रग्ज सापडलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं वृत्त आहे. दरम्यान ही जगातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी तस्करी असल्याचं बोललं जात असताना जशी आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाची चर्चा माध्यमांमध्ये झाली तशी या प्रकरणाची चर्चा झालीच नाही. या होत्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात झाकवल्या गेलेल्या कमी महत्त्वाच्या बातम्या. तुमच्या निदर्शनास अजून कोणत्या कमी महत्त्वाच्या बातम्या आल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.